ट्रिप और आज धरण उत्सव। तो बाइक पार्किंग किधर है भाई? बोलो, अंदर जाना है। सो इथे टेंट सिटी आहे, ज्याने ज्याने टेंट सिटी बुक केले त्यांच्यासाठीच एंट्री होते तिथे, आणि बाईकसाठी आणि आतमध्ये जाण्यासाठी इथून वेगळी एंट्री आहे। इथे त्यांच्या हँडीक्राफ्टचे पण गोष्टी वस्तू वगैरे भेटतात ना रे। अरे भाई, हे काय इथून आहे? इथेच आहे। छान आहे, छान आहे, छान आहे, छान आहे। चल चल, जोपर्यंत थांबत नाही ना तोपर्यंत आपण जाऊया पुढे पुढे। हे कच्ची इथे पण नाश्ता बिस्टा बस जबरदस्त झाला असता आपला। बघ आतमध्ये, स्टॅच्यू ऑफ युनिटी चल अंदर, और अंदर है, बहुत अंदर है, 5 मिनट अंदर है। अभी देखते हैं यहाँ से एंट्री अंदर मिलते है कि नहीं मिलते। BSF वाले है यहाँ पर, बाबा स्टॉप फॉर एंट्री। ओके चलो अपन स्टॉप करते हैं और पूछते हैं कि क्या प्रोसीजर है, क्या कुछ नहीं। अंदर जाने के लिए परमिशन है ना? परमिशन लेना पड़ेगा सर, वहाँ से आपको गेट दिख रहा है ना, गाड़ियाँ खड़ी है उसके सामने गेट है। अच्छा, अंदर गाड़ी लेके जा सकते हैं ना सर? ओके चल उधर जाके ले लें। अरे किधर है टिकट? टिकट किधर है? हाँ इधर है शायद। मॉडल देख रही तेरे को? सॉरी गर्ल्स, वी आर बिजी इन आवर वर्ल्ड। पेन आई करे तुझ्याकडे? माझ्याकडे, माझ्या टँक बॅगमध्ये। मी माझ्याकडे आहे, मी तुला विचारतो कुठे जायचं, व्हाईट रनमध्ये जायचं की मोबाईल नंबरमध्ये जायचं आहे? बघ ना, व्हाईट रन मोबाईल नंबर। नेम यस, WAPNIL NAVALE। मेल यस M। एज परमनंट रेसिडेन्शियल ॲड्रेस, नॅशनॅलिटी नायजेरियन। सेक्स आय डोंट नो। हा हे भारी होता। बस फोर व्हीलर, बस बीच नाही आहे भाई अपने को। टोटल बिटवीन कोई नहीं है भाई, मेल 2, फीमेल नहीं है, चाइल्ड नहीं है। टोटल 2, प्रूफ ऑफ आइडेंटिटी। यामाझा राइडर पार्टनर पार्वती, असा फॉर्म भरावा लागतो मस्तपैकी। आपली हँडरायटिंग काही एवढी खास नाही, कारण ह्याच्यावर लिहिलं ठेवलं आहे म्हणून मी। पण जेव्हा प्रॉपर कशावर वहीवर वगैरे लिहायचं असेल तर तेव्हा आपली हँडरायटिंग खूप भारी आहे। आपल्याला मस्तपैकी हस्ताक्षरामध्ये प्राईज भेटलेली आहे। ये ले लो आधार कार्ड, दू मारो आधार कार्ड, जास्त झालं वाटतं। ओके सो सगळ्यांना प्रोसिजर समजली असेल, 100 रुपीज पर पर्सन आहे, आणि 2 व्हीलर असेल तर 25 रुपीज पर 2 व्हीलर। तर आमचे 2 जणांचे 200 आणि 2 व्हीलरचे 25-25-50 असे 250 झालेले आहेत आमचे। 2 है इसमें, आधार कार्ड दिखाना है? ओके सो रन ऑफ कॉस्टमध्ये एंट्री केली आहे, आणि एंट्री करण्यासाठी तुम्ही इतर आता बघितलं काय 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 करायचं लागतं। इथून फक्त 4 किलोमीटर पुढे म्हणजे तो एक स्ट्रक्चर आहे, लोखंडी एक स्ट्रक्चर आहे, तिथपर्यंतच एंट्री आहे माझ्या माहितीप्रमाणे। तर मला, मी आता त्या BSFच्या स्टाफला विचारलं तर ते बोलले पुढे फक्त 4 किलोमीटरपर्यंत तुम्हाला एंट्री आहे। सो माझ्या मते आय थिंक तो जो स्ट्रक्चर आहे कॅमेऱ्यात नाही दिसणार, कारण माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मला तो खूप बारीक दिसतो, तर तिथपर्यंतच ती एंट्री आहे। काल जो आपल्याला पायज भेटलेला ना संध्याकाळी मिठांचा, माहिती ना मिठाची शेती, त्याच्यापेक्षा हा खूप प्लेन आहे। बता ना वो देखी क्या मेरे को, ये देख के बता ना तू मेरे को देखी क्या वो, हंसी ना मेरे को। नहीं भाई नहीं देखी। अरे यार क्या दोस्त है साला, 2 मिनट के लिए झूठ बोल देता। हाँ भाई तुम्हें देखो हंसी, नहीं पुष्पा मध्ये। ओके सो रन ऑफ कच्चा या शॉपिंग मॉल मध्ये आम्ही थोडीशी शॉपिंग केली आमच्या घरच्यांसाठी, आणि आता इथून डोलावीरा नॉनस्टॉप। नॉनस्टॉप म्हणजे काय, मगासपासून नॉनस्टॉप निघतो पण आम्ही नॉन जातच नाही, स्टॉप स्टॉप घेतच जातो आहे। आणि तो ना तिकडे पूर्ण पाकिस्तानचा भाग येतो, मॅपवर बघू ना आपण। ते बघडा बघ, तिथे समोर एकटाच उभा आहे, दुःखी बिचारा, पाणी नाही आहे, सिंगल आहे। हो हे बरोबर आहे, हे बरोबर बोला तू, सिंगल आहे म्हणून
सिंगल आहे म्हणून दुखी आहे तो। आयुष्यामध्ये त्याला ह्या गोष्टीचं टेन्शन नाही की पाणी नाही आहे, आयुष्यात त्याला ह्या गोष्टीचं टेन्शन आहे तो सिंगल आहे, त्याला एक्सची त्याची आठवण येते। अरे बेटा इंग्लिश में और भी 25 अल्फाबेटिकल आहे, उसके बारे में सोचो, सिर्फ एक्सके बारे में क्या सोच रहे हो। हा मग मुलांना ना आयुष्यामध्ये मनासारखी बाईक, मनासारखं डेस्टिनेशन आणि मनासारखी सुट्टी ह्या तीन गोष्टी मिळाल्या ना की मग बस बाकी काही नको असतं आमच्या मुलांना लाईफमध्ये। जर कोणी एखादी लेडीज वगैरे जर हा व्हिडिओ माझा पाहत असेल तर फक्त एकदा ट्राय करा, आपल्या भावाला, आपल्या हस्बंडला, आपल्या बॉयफ्रेंडला, वॉट एवर, आपल्या नवऱ्याला, जो कोण असेल त्याला फक्त एवढं बोला, तुला पाहिजे ना तिथेच जा, पाहिजे तेवढा वेळ, बाकीचं मी बघते, फक्त एवढं बोला। मी 101% शुअर रीती आणि गॅरंटी देऊन हे सांगू शकतो की तो माणूस, ती व्यक्ती तुम्हाला बोलणार तू पण सर माझ्यासोबत, कधीही असं बोलणार नाही की हां मी एकटा जातो वगैरे। हां काही असतील लोक जे बोलतील हां ठीक आहे मी जातो, पण 101% मी गॅरंटी देऊन हे बोलू शकतो की मोस्ट ऑफ द मेन हे बोलतील की तुम्ही, तू पण चल किंवा तुम्ही पण चला, जे काय आई असाल तर तुम्ही पण चला, बहीण, गर्लफ्रेंड किंवा अजून कोण असेल तर बोलेल तुम्ही पण चला, तू पण चल, पण हे नक्की आहे। दॅट्स इट, असा रोड, अशी बाईक आणि तुम्हीसारखा पार्टनर असेल ना, ऑल इंडिया राईड करायला पण मला काही वाटणार नाही, काही म्हणजे काही वाटणार नाही। फिंगर क्रॉस, टच वूड, वूड तर नाही आहे जवळपास, पण होपफुली जस्ट लुक ॲट द मॅन यार, काय नाही आपल्या भारतामध्ये, म्हणजे काश्मीरला बर्फ आहे तर गुजरात राजस्थानमध्ये वाळवंट आहे, नॉर्थ ईस्टला पाऊस आहे, डोंगर रांगा आहेत, तर केरळला, साऊथला बीच आहे, लक्षद्वीपला आयलंड्स आहेत, काय नाही आपल्या भारतात। म्हणजे तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या देशामध्ये जात असाल स्पेशली, मी हा विचार कधी केला जेव्हा मी आउट ऑफ इंडिया होतो 2-2.5 वर्ष जे काय, तेव्हा मी ना बसून एका ठिकाणी मस्त विचार केला की आपल्याकडे एवढं सगळं आहे ईस्टपासून वेस्टपर्यंत, साऊथपासून नॉर्थपर्यंत, आणि आपण कुतुब मेमेमध्ये फक्त अडकून बसले बस, बाकी काही नाही आहे, तर त्याच्यात लाईफ नाही आहे। एकमेकांना सहाय्य करू, अवघे करू सुपंत, राईट? सो असंच आहे, दॅट्स इट, लाईफची मजा घ्या, एन्जॉय करा, प्रवास चालूच राहणार, अनएक्सपेक्टेड रस्ते समोर येणार, अनएक्सपेक्टेड पॉटहोल, अनएक्सपेक्टेड स्पीड ब्रेकरमध्ये येणार, पण त्यामुळे बाईक थांबते का माझी, त्यामुळे मी थांबतो का प्रवासामध्ये, नाही थांबत, लाईफ पण अशी आहे बस, नाही थांबले पाहिजे। आय नो प्रवचन टाईप वाटतं आहे पण प्रवचन नाही आहे, काय काय, बाबा स्वप्नीलदास, बाबा स्वप्नीलदास, बाबा स्वप्नीलेश्वर, चल खेचूया, ओके यस, चलो लेफ्ट आहे, ओहो रस्ता मस्त आहे, अरे यार एवढाच आहे पॅच पण हा, पण ठीक आहे, नॉट एन इश्यू, स्मूथ रस्ता आहे, बटर स्मूथ, NH 341, अरे हा तोच रस्ता आहे तिथून आपण लेफ्ट घेतला ना आतमध्ये जायला, हां आता आपल्याला ह्या रस्त्यानेच रिटर्न जाताना जायचं आहे, हो हां, खावडावरून आपल्याला ना लेफ्ट घ्यायचं, राईट घ्यायचं आहे, हां सर बॉर्डरला जातो म्हणजे कोण एरिया, अरे बाप रे किती फिरते रे, वी आर इन पाकिस्तान, लुक ॲट दिस पाकिस्तानी आईज बॉयज, दिस पाकिस्तान माउंटन अँड दिस इज इंडियन माउंटन, खाली रिव्हर बोलते रा, खोटा खोटा बोलतोय मला, आम्हाला खोटा बोलतोय, सगळ्यांची घरं बघ, झाडांच्या मागे काहीच कळतच नाही, अरे माती, माझ्या लेफ्ट हँड साईडला करेक्ट 100-95 किलोमीटरवर पाकिस्तान बॉर्डर आहे, त्यामुळे ह्या रस्त्याला मिलिटरीच्या, आर्मीच्या गाड्या दिसत राहतात, कुठे कुठे दिलंय, असाच रस्ता आहे वरती घ्या, वरती घ्या, माहीत नाही पण गुगल मॅप तर हाच रस्ता दाखवतो आणि आहे, तो बोलला ना मोठमोठ्या गाड्या वगैरे जातो तो बाईक तर छोटी चिजे होतो, चाहिए प्लेन डांबराचा रस्ता नाही, कुठे कुठे मध्ये पॅच आहे डांबराचे आणि कुठे कुठे असे पॅच आहेत बोलला तू, ठीक आहे आपण लॉंग रूट मारू, काही हरकत नाही, बघू ना केवढा पुढे जात काय, अभि इतने दूर आहे तो भाई, और कितना 36 किलोमीटर के लिए क्या रोएंगे अभी, अरे पुढे जाऊन विचारूया का, विचार हा वाटतं का,
हम सुपड़े मान से विचरे अपन जा सकते हैं। हाँ अब हाँ सर जरी पैज असेल तरी चालेल, आता जसं चाललो आहे ना आपण असं पाहिजे असेल तरी चालेल। हां हां डोलावीरा जा सकते क्या? रास्ता खराब है क्या आगे? हाँ अच्छा है, सिर्फ इधर ही खराब है क्या? नहीं नहीं ऐसा है, तो अभी है 3-4 किलोमीटर, बाकी ठीक है। ओके चलेगा, जा सकते ना, रात को वापस आ भी सकते ना, सेफ है ना? ओके थैंक यू। चल हाँ, अरे तू चल रहे भाई, भाई लाइफ तो ऐसी है, टेंशन मत ले। नहीं नहीं मला माझ्यावर विश्वास आहे ना, चल ना। नाही असं काही होणार नाही, थिंक पॉझिटिव्ह, लेट्स सी। तेच मी तुला बोलतो, तेच बोलतो तुला, साईडने सांभाळून या, खूप खूप म्हणजे गाडी स्किट वर आली माझी, मग तेच म्हणून म्हटलं खूप हळू एक वेळ डोळ्यात तेल घालून गाडी आणणार आहे। येस बघ, कपडा घ्यायचा का अंगावर? अंगावर कपडा घ्यायचा का? साईडला कपडा टाकलाय, आई म्हणेल अरे किती छान क्लीन करून दिलं होतं। माझ्या पण गाडीची वाट लागणार आहे, पण डोंट वरी, गाडी घेतली तर खराब होणारच बॉस। एवढं आपण आलो ना, ह्याच्या पुढे पण जाणार आपण, पोचू। बघ वाईट रन सुरू झालं बघ, अरे ह्या रोडवर चौथ्या घेरवरच गाडी चालवत होतो, आता सेकंड रन आणली मी। बघ कपड्याचं पॅच आहे ना, कपड्याच्या पॅचवरून या, इथून स्किट नाही होत गाडी। टायर फाटायला नको, वन्यजीव इधर रेगिस्तान में क्या जिएंगे। अरे यार पुन्हा आला ट्रक समोरून, थांब थांब थांब, त्याला जाऊ दे, येऊ दे त्याला, पुढे जाऊन थांबूया, पुढे पॅच आहे का? केसर डेअरी, त्याला खाली उतरूया आपण, नको जाऊ दे त्याला, आय डोंट वॉन्ट टू टेक अ रिस्क। लेफ्ट साइड नाही आहे सुपने? यस यस यस, आलो आलो। ओ माय गॉश, फुल पाणी आहे, फुल पाणी। तुला माहिती आहे यावेळेस जेवढे जेवढे सगळे रन ऑफ सॉरी ह्याला गेलेत ना, अरे 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 लेह लडाखला, तिथे माहिती आहे ना मनाली मार्गे गेलास तर एक रस्त्याचं काम चालू होतं, हा तर तेवढा पॅच आहे ना सगळा धुळीचा होता, सगळा धुळीचा म्हणजे प्रॉपर असंच होतं सगळं, ते तर सगळे ना वैतागलेले त्या रस्त्याला, बोलतात अरे यार एवढ्या वेळ आम्ही लेह लडाखला गेलो बाय मनाली। हा संपते वाटतंय, मी पण तेच तर बुलूला बोललो ना, समोर बघितलंस का तू संपली? हो एज काय कळतच नाहीये त्याची, अरे काहीच कळत नाहीये, हो बघ ना घ्यायचा, अरे ऑब्विसली यार मॅन बस काय, हे भी कोई पूछने की बात हो गई क्या बस, माझ्या मॅप मध्ये आता पूर्ण पाणी पाणी दाखवत आहे, मे पाणी पाणी हो गई ट ट ट ट ट ट यस यस बघ ना, काहीच कळत नाही, काहीच काहीच नाही दिसत आहे। नाही 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 रे बाबा, तो आला ना डोलावीरावरून आला ना, तो सर बोला ना डोलावीरा सही आया, थोडी टेक्निक वापरतो। यस मला असे फोटो भेटलेत ना, मोस्ट ऑफ बाईकवाले इथे येतात, आम्ही अशा ठिकाणी आलो आहे ना जिथे स्काय अँड लँड बोथ आर मिक्स, समजत नाही कुठून सुरू होते आणि कुठे एंड होतंय, क्लास आहे यार। आजपर्यंत मी फक्त असं वाशीच्या खाडीमध्ये कुठेतरी एकदा बघितलेलं पावसाच्या दरम्यान किंवा थंडीच्या सीझनमध्ये, त्याच्यानंतर आज फर्स्ट टाईम बघतोय मी असं एवढ्या लार्ज आणि ह्यूज स्केलमध्ये। सरळ सगळं सगळं प्लेन आहे रे, समोर जमीन दिसते का तुला?
काय कर जायचं की नाही जायचं बोल 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 मी तुला तेच विचारतोय काय कर इथून रोड उडूया हा रिव्हर्स करूया ओके ठीक आहे चल फिर डन कुठल्या सेंटरला मिरर बघितला मिरर रिफ्लेक्शन क्लास वाटत ना माझा हेल्मेट काढतो ओके तर मित्रांनो ह्या स्पॉटवरून आम्ही पुन्हा निघतो आहे कारण पुढे अजून असाच 25 किलोमीटरचा रस्ता आहे असाच आणि 25 किलोमीटर असं जाणं आणि पुन्हा रात्र झाल्याच्यानंतर 25 किलोमीटरवरून पुन्हा ह्याच रस्त्याने रिटर्न जाणं काय मिनिंग राहत नाही त्यामुळे मग आम्ही इथे थांबलेलो ड्रोन शॉट घेतले काही फोटो घेतले आपण कुठे थांबलेलो हॉटेलचं नाव काय होतं त्या प्रॉब्लेम तिथून हॉटेल व्हाईट डेझर्ट टाकतो ओ शिट मॅन असं दाखवत नाही तो ओके सो अशा प्रकारे सूर्य अस्ताला चाललेला आहे सो थँक्यू सूर्यनारायणा सूर्यदेवता सूर्य महाराज तुम्ही हा दिवस मला दिला माझ्या आयुष्यात हा दिवस माझ्या आणून दिला थँक्यू एव्हरी वन जे कोणी आहेत माझी बाईक माझा मित्र सुमित माझी मम्मी ओ शिट नेहमीच मी विसरतो अशा प्रकारे हा काय नवीन नाही आहे सो थँक्यू सूर्यदेवता सूर्यनारायणा चंद्रदेवता चंद्रनारायणा किंवा पृथ्वी जे कोणी माझ्या हा दिवस देण्यासाठी फिजिकली नॉन फिजिकली क्लायमेटली किंवा कोणत्याही शक्ती स्वरूपात अवेलेबल आहेत सुमित माझी बाईक माझे जॅकेट माझे बूट सगळे एव्हरीथिंग तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच आय एम व्हेरी ग्रॅटिट्यूड टू यू तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या आयुष्यात मला हा दिवस दिला ही राईड करण्यासाठी मला प्रेरित केलं मला ह्या राईडमध्ये मदत केली सो तुम्हाला सर्वांना थँक्यू अशीच साथ कायम ठेवा आयुष्यभर ठेवा सफर और लंबा है और लंबे सफर करणे है और रस्ते आएंगे और मंजिले आएगी सो थँक्यू एवरीवन हे वॉटर हे माउंटन हे ट्रक हा रस्ता ही माती हे सूर्य सगळे हां भारी वाटतं अरे जेव्हा कन्स्ट्रक्ट होईल ना यार तेव्हा तर अजून क्लास होणार आहे माहिती आहे विचार कर ना पुन्हा ब्लॅक टर्मॅक आणि व्हाईट पाणी काय कॉम्बिनेशन दिसेल लाईक हां लाईक सेम असं कॉम्बिनेशन ना आय थिंक नॉर्वेमध्ये आहे बघ नॉर्वेमध्ये समुद्रातून ब्रिज जातो बघतो छोट्या आयलँडवरून असं टर्निंग वगैरे फक्त एवढंच की तो टर्निंगवाला असणार आणि हा स्ट्रेट असणार आहे सेम तसा दिसणार आहे ओ बेटा जी किस्मत की हवा कभी गरम ओ कभी नरम झाले सूर्य आता फाटफाट जाणार खाली हा सूर्य मिनटाला खाली जाणार आता तुम्ही फक्त इथून तिथपर्यंत जाईपर्यंत सूर्याकडे बघा इथून तिथपर्यंत जाईपर्यंत सूर्य पूर्ण खाली गेलेला असणार हा बघ झाला सूर्य चालला हळूहळू आपल्या गावाला आय थिंक आता तो जाणार साऊथ आफ्रिकेला दुपारी म्हणजे आता दुपार करायला साऊथ आफ्रिकेला जाणार तो माणसं खूप चांगले आहेत या इथले तिथपासून इथपर्यंत येईपर्यंत बरोबर सूर्याने साथ दिली बरोबर त्या चेकपोस्टपर्यंत थोड्या वेळाने पूर्ण पिंक होऊन जाणार आहे हो सूर्य बघ सूर्य बघ कम्प्लीट गेला अच्छा नेटवर्क आलं मॅप लावतो अरे पोचलो आला समोरच 102 किलोमीटर लाईफमध्ये फर्स्ट टाईम ना मला 76 नोटिफिकेशन आहे 76 जिंदगी मी पहिली बार इथं आपण बिझी मेनूस की आहे खुद को काय बोलू छे तू गांडो आणि मेन म्हणजे ना लाईफमध्ये मूव ऑन होणं खूप गरजेचं आहे आणि सेकंड म्हणजे कुठलीच गोष्ट हे मी आतापर्यंत शिकलो की लाईफमध्ये कुठलीच गोष्ट ना परमनंट नाहीच आहे आज आहे उद्या नसेल कदाचित परवा
तिसरी गोष्ट कोणती तरी येईल पण ती त्याच्या दुसऱ्या दिवशी कदाचित नसेल पण, त्यामुळे कधीच ना कुठल्या भौतिक गोष्टीमध्ये अडकून पडायचं ना हे मी शिकलो आहे. खरं सुख आहे ना आपल्यामध्येच आहे, स्वतःमध्येच. येस, तर दुसरा खुश नाही होऊ शकणार रे. आपण फक्त स्वतः मनात मरून मरून दुसऱ्याला खुश करतो आहे ना, तर दुसरा खुश नाही होणार. कारण समोर झालंही कळतं की आपण मनात आपल्या काय आहे आणि चेहऱ्यावर आपल्या भावना कुठल्या प्रकारच्या आहेत. 38 किलोमीटर राहिलेले आहेत. 38 खूप आहे यार, रस्ता लाई पण बोल खूप आहे, मस्त रिलॅक्स होणार आहे भाई. मान दुखायला लागली माझी आता. कुठे आपलं कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं ओके. सो मित्रांनो गाईज, संध्याकाळचे वाटले 8:28. आजच्या टोटल दिवसामध्ये गाडी चालली आहे 269 किलोमीटर आणि आता पोचले आम्ही हॉटेलवर. सो जेऊ, आराम करू, झोपू आणि पुन्हा एकदा उद्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू. सो दॅट्स इट, भेटू नेक्स्ट. मोठा रूट आहे ऍक्च्युली. येस, उद्या मोठा रूट आहे, 1200 किलोमीटरचा रूट आहे. ते आता उद्याच्या तुम्हाला राईडमध्ये कळेलच. सो भेटू उद्या किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, अलविदा, टेक केअर अँड लिव्ह युअर ड्रीम्स माय हबीबी फ्रेंड्स. तुम्हाला माझा हा सेटअप कसा वाटतो आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय बाय. टॉक 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 माहीत आहे, जसं तू फर्स्ट टाईम आपलं बोलणं झालं ना तर मग कच करायची, तेव्हापासून मी माझ्या बाईकडे बघूनच स्वप्न रंगवत होतो. तो माझी बाईक रणअप कचला जाणार, तो माझी बाईक गुजरातला जाणार, मी फायनली ते स्वप्न पूर्ण झालं.